नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सर्वांनाच आवडणारी आणि घरच्या घरी अगदी झटपट बनवता येणारी काजू कतली कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण 250 ग्रॅम म्हणजेच पावशर काजू घेतलेत। तुम्हाला ही काजू कतली जितकी बनवायची असेल त्यानुसार काजू हे कमी किंवा जास्त घ्या। तर या घेतलेल्या काजूंचे आपण अशा पद्धतीने 2 भाग करून घेतलेत। हे काजू मेजरमेंटच्या कपानुसार 2 कप काजू आहेत। ही काजू कतली योग्य प्रमाणबद्ध बनली जावी यासाठी आपण कपाच्या किंवा वाटीच्या मदतीनेही तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता। आता हे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित असे हे काजू तळून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण हे काजू तळून घेतलेत। हे काजू दळताना म्हणजे ही पावडर तयार करत असताना एकाच वेळी मिक्सर चालू करून दळून घ्यायची नाही, तर मिक्सर चालू बंद करून ही पावडर तयार करायची। एकाच वेळी हे दळून घेतलं तर त्यातील तेल रिलीज होऊ शकतं आणि ही काजूची पूड चिकट होऊ शकते। आता नॉनस्टिक पॅनमध्ये ज्या कपाने आपण 2 कप काजू घेतले त्याच कपाने 1 कप साखर टाकून घेऊ। तुम्ही जितके काजू घेतलेले असेल त्याच्या 1/2 क्वांटिटीमध्ये साखर घ्यायची। आता यात 1 कप पाणीही टाकून घेऊ। जितकी साखर घेतलेली असेल तितकंच पाणीही घ्या। तर ही साखर विरघळल्यानंतर 4 ते 5 मिनटं आणखी ही साखर आपण थोड्या वेळ उकळवून घेऊ। या साखरेचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी वगैरे पाक बनवायचा नाही। तर या पाकाला मस्त अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा। तर पूर्णपणे हा पाक आपण 7 ते 8 मिनटं उकळवून घेतलाय। आता तयार करून घेतलेली काजूची पूड यामध्ये टाकून घेऊ। तर ही काजूची पूड म्हणजेच ही पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। यामध्ये हे टाकून घेतल्यानंतर याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत। अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे सतत हलवून घ्यायचं। तर हळूहळू हे मिश्रण व्यवस्थित असं स्मूथ व्हायला लागतं। तर लो फ्लेमवर 10 ते 12 मिनटं हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। हळूहळू हे मिश्रण पॅनला सोडायला लागतं। तर अजून 3 ते 4 मिनटं हे मिश्रण आपण परतवून घेतोय। तर आता हे मिश्रण पॅनला सोडायला लागलंय, त्याचबरोबर काजूचा छान असा वासही सुटलाय। या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची आहे। आता गॅस बंद करून घेऊ। यातून थोडंसं मिश्रण हे अशा पद्धतीने ताटावर काढून बघायचं। या मिश्रणाला थोड्या वेळ थंड होऊ देऊ। त्यानंतर हाताच्या मदतीने याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतोय की नाही हे चेक करून घ्यायचं। जर याचा अशा पद्धतीने हा गोळा तयार होत असेल तर आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं शिजवून झालंय। तर गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 2 चमचे आवडीनुसार तूप टाकून घ्या। तूप हे जास्तही टाकायचं नाही, आवडीनुसार 2 ते 3 चमचे हे तूप टाकू शकता। त्याचबरोबर तूप हे शेवटी टाकायचं। तर आता हे तूप यामध्ये मिक्स करून घेऊ। हळूहळू हे तूप व्यवस्थित असं या मिश्रणामध्ये ऑब्झर्व होतं। आता एका ताट्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय। या ताटामध्ये हे तयार करून घेतलेलं मिश्रण ओतून घेऊ। तर हे मिश्रण स्पॅचोलाच्या मदतीने किंवा तुम्ही चमच्याच्या मदतीनेही अशा प्रकारे हलवून घेऊ शकता। आता बटर पेपरला तेल लावून घेतलंय। यावर हे तयार करून घेतलेलं मिश्रण ओतून घ्यायचं।
हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर याच्या काजूकतली ह्या व्यवस्थित अशा सेट होणार नाहीत. तर हे बटर पेपरवर ओतून घेतल्यानंतर याला तुम्ही चमच्याच्या मदतीनेही पसरवून घेऊ शकता. तुमचं हे मिश्रण जर पातळ झालेलं असेल तर पुन्हा 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर ते परतवून घ्या. म्हणजे तुमची ही काजूकतली बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित अशी होईल. आता यावर अर्धा चमचा तूप टाकून घेऊ. तर हे तूप अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर यावरून अशा पद्धतीने आणखी एक बटर पेपर लावून लाटण्याच्या मदतीने हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. हलक्या हाताने हळुवारपणे हे लाटून घ्या. तुम्हाला ही काजूकतली जितकी जाड किंवा पातळ ठेवायची असेल त्यानुसार कमी किंवा जास्त हे लाटा. तर आता हा बटर पेपर काढून घेऊ. पुन्हा जशी आवश्यकता वाटेल त्यानुसार बटर पेपर ठेवून पुन्हा हे लाटून घ्या. तुमचं हे मिश्रण लाटलं जात नसेल म्हणजेच ते जर जास्त घट्टसर वाटत असेल तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून 2 ते 3 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे मिश्रण पुन्हा परतवून घ्या. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं लाटून घेतलंय. आता याला आवडीप्रमाणे हे चांदीचं वर्क लावून घेऊ. हे वर्क अगदी ऑप्शनल आहे, नाही लावलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे हे चांदीचं वर्क आपण यावर लावून घेतलंय. आता 30 ते 35 मिनटं रूम टेम्परेचरवर ही काजूकतली सेट व्हायला ठेवून घेऊ. 30 ते 35 मिनटातच व्यवस्थित अशी ही काजूकतली सेट होते. तर हे सेट करून घेतल्यानंतर याच्या कडा हलक्याशा कट करून घेतोय. यामुळे आपल्या काजूकतलीला व्यवस्थित असा आकार देता येईल. आता चाकूच्या मदतीने एकसारख्या आकारामध्ये या काजूकतली कट करून घेतोय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या काजूकतलीच्या वड्या ह्या छोट्या किंवा मोठ्या करा. शंकरपाळ्या करताना आपण ज्या पद्धतीने ते मिश्रण कट करतो अगदी त्याच पद्धतीने हे कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे काजूकतलीच्या आकारामध्ये हे व्यवस्थित असं कट करून घेतलंय. तुम्ही याहून जास्त बारीक किंवा जाडही ह्या काजूकतली कट करू शकता. तर योग्य प्रमाण घेऊन अशा प्रकारे या काजूकतली केल्यात तर अगदी परफेक्ट अशा होतात. तर अशा प्रकारे हळुवारपणे या बटर पेपरवरून या काजूकतली काढून घ्यायच्या. तर वा, अगदी परफेक्ट झाल्यात. खालच्या बाजूनेही अगदी परफेक्ट अशी झालेली आहे ही काजूकतली. तर सणानिमित्त असंच काहीतरी गोड पदार्थ म्हणून तुम्ही नक्की अशा प्रकारे ही काजूकतली घरच्या घरी अगदी झटपट बनवू शकता. त्याचबरोबर योग्य प्रमाणासह जर ही काजूकतली केली तर अजिबात बिघडणारही नाही. तर मग आपली ही आजची काजूकतलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.